हाय बापू दुख दुख प्रत्येकावर येत सुख आणि दुःख भोग आधी आज भोग तुम्हाला आम्हाला भोगायचे कुठपर्यंत तरी भोग जात तुले ते एका देहाची आणि काय लागले आणि हे तर देह तर असे पडेल काळाचे काळाच्या व्याख्याचा आहे परंतु तुम्हाला आम्हाला सुख दुःख भोगायचं आहे हे भोग प्रत्येकाला भोगायचे पण हे भोगत असताना तो बाप किती दिवस किती कुठल्या क्षणापर्यंत भोगतोय तर बापाला आयुष्यभरासाठी वाटतं माझे लेकर सुखात असावे त्यांच्या चेहऱ्यावर हसूत असावं आणि हे हसू राहण्यासाठी कष्टाचा काबाडी होणारा त्या ठिकाणी कोण असेल तर त्याचं नाव बाप आहे त्या बापाला ओळखायचं असेल ना त्या बापाला जाण्याचं असेल ना तर माई बापू बापाची किंमत दोन वेळा कळते एक वेळा बाप झाल्यावर आणि दुसरी कळते ती बाप गेल्यावर झाल्यावर कळाली ना माऊली आपलं सौभाग्यशाली जीवन आहे ज्यावेळेस आपल्या पोटाला आपत्ती येतो दोन दिवस आपण बाहेर जातो तिसऱ्या दिवशी घराला येतो घराला आल्यानंतर ते किरकिल्या डोळ्यानं त्या ठिकाणी पाहणारं लेकरू चालतं बोलतो लुलुडलं त्या ठिकाणी इकून तिकून येणारं मोठा मोठा मुख घ्यायची वेळ त्या लेकराची ज्यावेळेस असते ना असं लेकरू ज्यावेळेस येऊन अंगाला स्पर्श करताना त्यावेळेस बाप असल्याची जाणीव खऱ्या अर्थानं होते तेव्हा जर आपल्याला कळालं ना आपल्या बापाचं जीवन त्या बापाची किंमत तर आपलं जीवन सौभाग्यशाली आहे आणि दुसरे वेळे बाप गेल्यावर भाई बापू गेल्यावर कळालं ना की आयुष्यात काहीच उरत नाही आयुष्यात उरत एकच ते फक्त तुम्ही आम्ही चालते बोलते हाड्या मासाचे माणसं आहेत ना माई बापू शब्दाचा अर्थाचा याचा त्याचा आधार देण्याचं काम आपण आयुष्यभरासाठी करतो ना ज्याला जिव्हाळा म्हटलेलं आहे या जिव्हाळ्यामध्ये ती माणसं उरतायत ना ती आयुष्यभरासाठी करतायत का शेवटच्या क्षणाला आपण करतो काय आपल्या हातात असतं काय बाबा फक्त सांत्वना याच्या व्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही आणि इतरांनी केलेले सांत्वना आयुष्यभरासाठी कधी पुरत नाही सगळ्यांनी कुणीही असू द्या तुम्ही काय माहिती आपण केलेले सांत्वना आयुष्यभरासाठी पुरत नाही ज्याचा त्याला प्रवास करायचा असतो आणि मग लेकरांच्या गाण्यानं जिच्या बरोबर उभ्याचा संसार जातला जिच्या बरोबर सप्तपदी घेऊन सात जन्मे साथ देण्याची ग्वाही जिल्हा दिली ना ती असणारी बाबांची अर्धागिनी सहचारिणी मायबापू तीही त्या ठिकाणी मायबापू बाबांच्या आयुष्यातून निघून गेले बाबांना 58 वर्षाचं आयुष्य लाभलं भगवंत परमात्म्यानं फार मोठं आयुष्य पार केलं बाबा यशस्वी जीवनाची परिपूर्ण सांगता खऱ्या अर्थ आज झाले असं म्हटलं तरी काय वावग ठरणार नाही पण माय बापू हे सगळं करत असणारे आयुष्याचा संध्याकाळी त्या ठिकाणी सुखाची संध्याकाळी यावी आणि त्या संध्याकाळीची अपेक्षा खऱ्या अर्थ बाबांच्या आयुष्यामध्ये असेल पण किती संध्याकाळी त्या ठिकाणी किती रात्री त्या ठिकाणी दुःखाच्या आल्या लेकर डोळ्यासमोरून गेले आजाराला आलेले बाबाचा अंतकरण जाण्याचं असेल तर एकच करावं लागतं पिता एकचा पुत्र बरे पुत्रा देखून पिता जुरे काळे काळे अवघे काळे आय बापा हे कधी होत जगी आई सा बाप बाबा त्याचा वंश वृद्धी सदावा किंवा मुक्ती सदावा ओळख की बापाला ब्रह्मदेव धाविनला नेत्री अश्रुची आधारा कापत असे ठरताना बापाचं अंतकरण कापत असत लेकरू डोळ्यासमोर आधाराला आलेलं लेकरू गेलं का कि त्या बापाचा हात हातात घ्या विचारा ज्यावेळेस विचारतो ना बाबा एकतर औडा गेलावा लागतो त्या बापाला अंतकरण भरून येतं